शायला कुठे गेला होतास तू? मी भालूकडे गेलो होतो. शायला का तो झोपला की नाही ते बघायला. शायला खरं सांगू, तू ना मला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. आय्या तुला झोपायच्या आधीच स्वप्न पडतात. कोण आलं? आलो आलो. कोण आला? काय ते? नाही आता लक्षात आलं काय? आज मी तिकडे झोपणार आहे ना तिकडे. मग सकाळी उठल्यावर दात घासायला पेस्ट लागेल ना. अरे लक्षातच नाही माझ्या. देतो ना पेस्ट. ठीक आहे. ए काय तो लाईट घालव आधी. हो शैला. शैला खरं सांगू, तू तू इतकी सुंदर दिसतेस आज. आज म्हणजे यापूर्वी मी कधीच सुंदर दिसले नव्हते. अगं तसं नाही ग. अगं यापूर्वी तू माझी प्रेयसी होतीस, आज माझी पत्नी झाली आहेस, त्यामुळे दिसण्यात फरक पडला गेलाय. कोण आलं काय? हा बघतो मी. काय सारखं कोणतरी येते. काय नाही आता लक्षात आलो, मगाशी पेस्ट घेऊन गेलो पण ब्रश घासायला दात कुठे आहेत? काय दात घासायला ब्रशायला मला ब्रश पाहिजे होता रे. अच्छा हे तू एकदा का घेऊन जात? विसरलं ना. सारखा सारखा येतो. अच्छा हा घे. नाही तो माझा आहे. नाही हा पण माझा आधीच आहे जुना. आता काय ए ए काय हवंय तुला? काय पाहिजे तुला? हे बघ आता मी काही न्यायला आलो नाही, आता मी द्यायला आलोय. काय तुला? नाही वहिनींसाठी. वहिनी हे घ्या. ऐकाई तहान लागली तर तुम्ही जाणार कुठे अचानक? हा हे काय? हे पाणीच आहे. मग पण ते शिळ आहे ते तुझ्यासाठी. हे फ्रेश पाणी मी वहिनींसाठी आणलंय. हे पण लाईट घालो. हा लाईट घालो. लाईट 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 घालो. लाईट लाईट प्रभाकर हे सारखं लाईट घालो काय म्हणता तो? काय नाही ग, हरामखोर माणूस आहे. त्याला वाटतं आपल्याला इथं राहायला दिलं आपल्याला फार मोठे उपकार केले. अरे भीक घालतो काय मी तुझ्या रूमला? उठ. नाही माझा हा अपमान आहे, माझा हा अपमान आहे. अरे तुझा बल्ब केवढा, त्याचा प्रकाश केवढा, तुझी रूम केवढी, तू बोलतेस केवढा. उठ. माझा हा अपमान आहे, मी सहन करू शकत नाही. उठ तू. तू उठ पहिली. उठ. मला हा अपमान सहनच होत नाहीये. चल आपण जाऊया. आता कुठे जायचं? आता कुठे जायचं? आपण हॉटेल लव्ह मॅरेज. हॉटेल लव्ह मॅरेज. चल आपण हॉटेल लव्ह मॅरेजला जाऊया. हा